2019 सत्तेसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत मोठी घटना घडली, ती म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती। या युतीतून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, पण आता 2024 विधानसभेच्या जागा वाटपाची वेळ आली आहे आणि यांच्यातील वाद समोर येऊ लागलाय। हरियाणामधल्या पराभवावरून काँग्रेसचे मित्रपक्षच काँग्रेसची टिंगल करताना दिसतायत। हरियाणामध्ये काँग्रेस कोणाशीही युती न करता एकट्यानंच लढली, त्यामुळेच त्यांना हार पत्करावी लागली। महाराष्ट्रात काँग्रेसला सबका साथ सबका विकासची गरज आहे असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। जागा वाटपावरून काँग्रेस आणि उभाटामध्ये चाललेल्या वादाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून ऐकायला मिळतात। संजय राऊतांनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेते निर्णय घ्यायला सक्षम नाहीत अशी टीका केली होती। तर नाना पटोलेंनीही संजय राऊतांच्या म्हणण्याकडे आम्ही फार लक्ष देत नाही, ते उद्धव ठाकरेंना जुमानत नसतील अशी टीका केली होती। काँग्रेसला अपेक्षित जागा मिळत नसल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी आहे। नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंना जाहीर पत्र लिहून हे वाद चव्हाट्यावर आणले आहेत। आम्हीही तोला मोलाचे आहोत अशा शब्दात संजय राऊतांनी काँग्रेसला सुनावलं। यावरूनच ते काँग्रेसला सतत हरियाणामधील पराजयाची आठवण करून देत आहेत। तर जागा वाटपात एवढा घोळ घालणारे हे पक्ष जर चुकून सत्तेत आले तर राज्याचं वाटोळं करतील अशी टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जाते।